वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपात चालढकल सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी या पत्राद्वारे केलाय. काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये 15 जागांवरून तिढा आहे आणि त्यामुळे जागावाटप लांबत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय. दरम्यान काँग्रेस आणि वंचितनं एकत्र बसून जागावाटपाचा हा पेच सोडवला पाहिजे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील. भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे, याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं.